नमस्कार, मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. एक शहनशहाने बना के ताजमहल, हम गरीबों का उडाया है मजाक, असं एका शायर ने म्हटलंय. म्हणजे प्रियकर गरीब आहे, तो आपल्या प्रेसीसाठी ताजमहल बांधू शकत नाही, साधं झोपडी बांधू शकत नाही. इकडे राजाने ताजमहल बांधला. आपल्या सरकारची अवस्था तशीच आहे. आपल्या सरकारने समृद्धी महामार्ग बांधला, आणि आता समृद्धी महामार्ग काय फळ देतोय ते आपण पाहतोय. समृद्धी महामार्ग हा श्रद्धांजली महामार्ग झाला आहे. वर्ष झालं सुरू होऊन युद्धात मारले गेले नसतील तेवढे माणसं दररोज मरतात. नागपूरहून मुंबईत 8 तासात तुम्ही पोहोचू शकाल. नागपूरची भाजी सकाळी मुंबईकरांच्या ताटात असेल असं गुलाबी स्वप्न सांगितली होती. तर किती माल जातोय, कोण तिथं 8 तासात जाऊन तिथं 8 तासात जाऊन तिथं काय तुम्ही भजी तळणार आहात का? घाई काय तुम्हाला पोचायची? आणि घाई पोचायची आहे तशा गाड्या पाहिजेत, गाड्यांना तशी तसली टायर्स पाहिजेत. तुम्ही 120 स्पीडची अलाव, तासाला 120 किलोमीटर, 3 लेन आहेत त्या रस्त्यावर, 120 ची आहे त्यापेक्षा कमी स्पीडची आहे, दुसरी मालवाहूसाठी वेगळी लेन आहे. कोणी लेन पाळत नाही, ते आपापले जे सुसाट धावत सुटतात. नंतर काय होत ते आपल्याला प्रश्न हा आहे की हे किती दिवस चालू ठेवणार आहात? आज मध्यरात्री बुलढाण्याजवळ एका खासगी ट्रॅव्हलच्या बसला अपघात झाला. 25 माणसं मेली आहेत, 33 माणसं बसमध्ये होती, 8 माणसं वाचली आहेत. त्यात बस कंडक्टर आहेत, बस ड्रायव्हर आहेत. म्हणजे ही बस रोड डिव्हायडरवर आदळली, नंतर पलटी झाली आणि डिझेल टाकीचा स्फोट झाला, पेटली. बस अशी उलटी झाली की बाहेर पडायचा दरवाजा जो आहे तो खालच्या भागाला होता, त्यामुळे माणसं बाहेर पडू शकली नाही, होरपळून मेली माणसं, भाजी भाजून होरपळून. म्हणजे फ्राय आपण करतो तसल्या पद्धतीचं हे झालेलं आहे. त्या मुख्यमंत्री तिकडे धावले आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा गेले आहेत. 5-5 लाखाची मदत जाहीर झाली आहे, त्याशिवाय तुम्ही काय करू शकता? हेच तुम्ही करत आलात 5-5 लाखात. 5 लाखात ते मेलेले माणसांचे जीव परत येणार आहेत का? जी माणसं त्यामध्ये कॉलेजच्या मुली आहेत, मुलं कोळी मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय सिक्युरिटी देता? तुम्हाला बाहेर बाहेर तर सिक्युरिटी नाहीच आहे, पण प्रवासामध्येही सिक्युरिटी नाही. कधीतरी सरकार याच्यावर गंभीरपणे विचार करणार आहे. श्रद्धांजली वाहिली, दुर्दैवी प्रकार झाला, अपघात दुर्दैवी आहे, मदत जाहीर करून हे सर्व बंद व्हायला पाहिजे. तुम्ही समृद्धी महामार्गाची, ठीक आहे तुम्ही बनवले रस्ते, गुळमुळीत बनवले, गुळगुळीत बनवले, अमेरिकेच्या स्टँडर्डच तुम्ही सांगता. आमच्याकडे अमेरिकेच्या स्टँडर्डचे रस्ते आहेत, पण तिथे अपघात नाहीत. इथे तुम्ही दररोज अपघात करता, कारण माणसं भारतीय आहेत. जे
समृद्धी महामार्गाचं जेव्हा ट्रायल घेतली देवेंद्र फडणवीसांनी, त्यावेळी असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी 120-140 स्पीडने गाडी चालवली. तर ठीक आहे, देवेंद्र म्हणजे ओरिजिनल ड्रायव्हर आहेत. ती गाडी त्यावेळेला स्कॉर्पिओ वगैरे अशी चांगली दणकट गाडी होती. या रोड साठी गाड्या तसल्याच पाहिजेत. हे साध्या गाड्या तुम्ही चालवा ट्रॅव्हल्स आणि हे बस वगैरे, तर ते हे होणारच आहे. हे थांबवायचं तुम्हाला सिरियसली मनात असेल तर समृद्धी महामार्गाची स्पीड ही 60-70 जास्त असतं 80-80 आतमध्ये ठेवा, तरच हे माणसं मरणं थांबतील. अन्यथा माणसं मरत राहतील, पुढारी श्रद्धांजली वाहत राहतील. संजय राऊत यांनी हा महामार्ग शापित महामार्ग असं म्हटलंय. आता ठीक आहे, संजय तिरकस बोलतात पण तसंच झालेलं आहे. स्पीड कंट्रोल करा, ही स्पीड 80 आतच असली पाहिजे आणि त्याच्यावर धावणाऱ्या गाड्या त्याच लायकीच्या असल्या पाहिजे. ती तपासणार कोण? सरकारकडे कुठं कर्मचारी आहेत का तेवढे? तेवढा स्टाफ आहे तपासणारा आरटीओ कडे? सर्व भगवान भरोसे सुरू आहे. तुम्हाला काय वाटते काय सुरू आहे? थांबणार आहे कसं थांबलं? कॉमेंट करा.